सोशल मीडियाचा उपयोग जेवढा चांगल्यासाठी केला जातो तेवढाच तो वाईटही व्हायला लागलाय. मी उदाहरण सांगतोय लंपी या आजाराबद्दल. जनावरांमध्ये होत असणाऱ्या या आजारांबद्दल अनेक अफवा हल्ली सोशल मीडिया युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळतात. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने वास्तविक सत्य माहिती तुमच्या समोर आणणार आहे. नमस्कार, मी परमेश्वर केंद्रे, पृथ्वी वाचवा या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लंपी आजार हा जनावरांमध्ये म्हणजेच कुठल्याही पाळीव प्राण्याला होतो. हा आजार नेमका काय आहे तर जनावरांच्या स्किनवर गाठी येतात. हा आजार स्किनचाच आहे. तो दूषित पाण्यामुळे होऊ शकतो, तो मच्छरांमुळे होऊ शकतो, डासांमुळे होऊ शकतो आणि तो फार पूर्वीच आपल्या जनावरांमध्ये आढळलेला आपल्याला दिसतोय. आता मूळ विषय हा आहे की या आजारामुळे माणसांवर काय परिणाम होतात का. समजा गाईला जर लंपी झालेला आहे तर त्या गाईचं दूध खाल्ल्यामुळे मानवावर काय परिणाम होतो का. अनेकदा अशा चुकीची माहिती आपण वाचतो ऐकतो आणि वेगळेच काहीतरी सोशल मीडियावर मंकी पॉक्स आणि लंपी याचे काही एकत्रित फोटो मी पाहिले आणि आश्चर्य वाटले. वास्तविक पाहता लंपी आजार झालेल्या गायीपासून कुठल्याही ज्या गोष्टी आपण मिळवतो खास करून दूध, त्या दुधापासून मानवाला कुठलाही आजार होत नाही असं जरी असलं, हे जरी सत्य असलं, तरी अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की हे दूध उकळून घ्या, त्यापासून तुम्हाला धोका नाही, परंतु खबरदारी म्हणून आपण भैंस, गाय किंवा अन्य शेळी वगैरे कुठल्याही प्राण्याचं दूध हे उकळून घेतलं पाहिजे आणि मगच त्याचा वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामधला एक खूप मोठा शेतकरी वर्ग या पशुसंवर्धन उद्योगामध्ये व्यवसायामध्ये अवलंबून आहे. अशा पद्धतीनं जर आपण त्यांची चेष्टा करायला लागलो तर जेमतेम जी लोक काही या व्यवसायात फायद्यात आहे ते व्यवसाय बुडीत निघतील आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल. तेव्हा मित्र हो, या लंपीचा आपल्या मानवी जीवनाशी कुठलाही थेट संबंध नाही, त्याला आपण घाबरायचं कारण नाही. त्याच्यावर आता लस आलेली आहे आणि तो आजार आटोक्यात आणण्यासाठी जनावरांना सुद्धा आता क्वारंटाईन करण्यात येत आहे. तेव्हा आपण काळजी घेऊया, दूध उकळून घेऊया आणि या अफवांपासून दूर राहूया. माझं चॅनल नेहमीच या आणि अशा महत्वाच्या बातम्या, झाडं, पशु, पक्षी, निसर्ग याबद्दल बातम्या आपण देत असतो. कारण आपल्याला माणसांना सजग करायचे, ही पृथ्वी वाचवायची आहे. तेव्हा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.